आणि स्वच्छताग्रहांच्या बाबत खरं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो की स्वच्छताग्रह हवेत. या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने विधानं केली जातात ती अत्यंत चुकीची आहेत. लेट्सअपच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे, आम्ही फारसे अशा गोष्टींमध्ये सुमोटो दाखल करत नाही. सध्या पुण्यामध्ये किंवा इतरत्र पण महिला स्वच्छताग्रहांची, मुलींच्या स्वच्छताग्रहांचा हा मोठा प्रश्न आहे, तर ही समस्या दूर करण्यासाठी आपलं राज्य महिला आयोग काय पावलं उचलतं? राज्य महिला आयोगाने सातत्याने महिला स्वच्छतागृहाच्या बाबत नगरविकास मंत्री, म्हणजे सध्याचे नगरविकास मंत्री म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आता देखील आम्ही गेल्या महिन्यात संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. आणि यामध्ये शोकांतीची गोष्ट, नुकताच आपला अर्थसंकल्प सादर झाला, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक महिला प्रतिनिधीला हिरकणी कक्ष मिळाला नाही म्हणून पहिल्या दिवशी तिच्या बाळासाठी रडावं लागलं, भांडावं लागलं. ही आमच्या समाजाची शोकांतिक आहे. महिला प्रतिनिधी हिरकणी कक्ष हा कायद्यामध्ये येतो आणि तो प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे, तो सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये कामकाज सुरू असताना आतील कर्मचाऱ्यांसाठी कदाचित स्वच्छताग्रह असू शकतात, पण बाहेरच्या बाजूला ज्या महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणे तैनात असतात सुरक्षितेसाठी, त्यांच्यासाठी फारशी स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विधान भवनाच्या बाहेरच्या बाजूला याच्या संदर्भात सुद्धा मी पत्र पाठवलेलं आहे. एकंदर महाराष्ट्रामध्ये 50% महिलांची लोकसंख्या असताना या महिले लोकसंख्येप्रमाणे आपण त्यांना स्वच्छतागृह देणं गरजेचं आहे. 2014 महिला धोरणाच्या मध्ये तरतूद करत असताना दर 1 किलोमीटरवरती प्रवासी महिलांसाठी, मग त्या धार्मिक स्थळं असतील, शाळा कॉलेज कॅम्पस असतील, पेट्रोल पंप असतील, बाजार असतील, मार्केट्स असतील, या सगळ्या ठिकाणी स्वच्छतागृह असावे, त्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा असावा, त्याची खाजगी यंत्रणेमार्फत स्वच्छता केली जावी आणि त्यांना रात्रीच्या वेळेस संरक्षण दिलं जावं अशी तरतूद ही महिला धोरणामध्ये आहे. पण आजसुद्धा आमच्या राज्यामध्ये 1,60,000 स्वच्छतागृह आहेत, त्यापैकी 1,00,000 हे कम्युनिटी स्वच्छतागृह आहेत, 60,000 हे सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. मग एकूण लोकसंख्येच्या फक्त मुंबई महानगरपालिका पाहिले तर 5,136 स्वच्छतागृह आहेत. मुंबई महानगरपालिकेने फक्त 5,136 स्वच्छतागृह दिलेत, एकूण लोकसंख्या ही फार मोठी आहे. त्याच्यामुळे आमच्यात फार मोठा विषमतेचा आकडा आहे. आणि या स्वच्छतागृहांच्या बाबत खरं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो की स्वच्छतागृह हवेत. त्याच्या या स्वच्छतागृहाच्या पाठपुराव्यासाठी आत्ता देखील आपल्या माध्यमातून मी नगरविकास महोदयांपर्यंत सांगू इच्छिते की आम्ही देखील पत्रव्यवहार केलेला आहे. आयोगाच्या माध्यमातून आपण महिला धोरणाच्या बाबत किंवा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक घोषणा केल्या असतील, पण त्यामध्ये या घोषणेचा बरोबरच ती प्रत्यक्षात अंमलात आणत असताना किमान मोबाईल टॉयलेट्स असावेत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बरोबर, कारण की बाहेर पडणाऱ्या नोकरदार स्त्रिया हे 35% असताना त्यांच्या आरोग्याची सुरक्षता सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आणि म्हणून स्वच्छतागृहांच्या बाबत आपण काळजी घेतलीच पाहिजे आणि ती दिली पाहिजे, याच्यासाठी आयोग सातत्याने भूमिका घेत आहे. आपण आतापर्यंत बोलत होतो की महिलांवरती अनेक राजकीय नेते हे पातळी सोडून टीका करतात, भाषेचा चुकीचा वापर केला जातो. माझा प्रश्न असा आहे की महिला राजकारण्यांकडून जी टीका केली जाते टीका खर तर महिलांवरती टीका का करायची? नाही, महिलांकडून पुरुषांवर जी टीका केली जाते, पुरुष राजकारण्यांवर महिला राजकारण्यांकडून, ती त्या टीकेत अस्तर हा योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, कोणी टीका करू नये. मला एकच सांगायचं आवर्जून की यामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या पक्षाची मतं मांडायची असतात, स्वतःची मतं मांडायची असतात, त्यावेळेस इतरांवरती टीका करत असताना ती तुमची वैचारिक असावी, वैयक्तिक नसावी. बऱ्याच वेळा टीका करत असताना वैयक्तिक कुटुंबापर्यंत पोचते, मग ही टीका चुकीची आहे. एक लोकशाहीचा गाभा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, तर त्या या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने विधानं केली जातात ती अत्यंत चुकीची आहेत. त्याच्यामुळे पुरुषांनी करू नये आणि महिलांनी देखील अशा पद्धतीची वक्तव्य करू नये. यामध्ये महिला आणि पुरुष वर्गीकरण करणं बरोबर वाटतं का तुम्हाला? नाही, वर्गीकरण ज्या पद्धतीने, कारण की प्रश्न आपल्याकडून विचारले गेलेले की महिलांवरती टीका केली जाते, त्याच्यामुळे आता वर्गीकरण तुमच्याकडून सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्ही सुरुवातीलाच राजकारणी म्हणून जर प्रश्न विचारला असता तर ओव्हरऑल राजकारणी म्हणून उत्तर दिलं असतं. तुम्ही पुरुष महिला असं सुरुवातीला तुमच्याकडून विचारलं गेले, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला उत्तर दिले. काय म्हणजे की त्यांच्यावर टीका केली जाते आणि पुरुषांवर ज्यावेळेस होते तर त्यांना कुठेतरी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, अशा कोणत्या टीका महिलांनी केल्या? तुमच्याकडे काही उदाहरण असेल तर आम्हाला पाठवा. आता मध्ये ठाकरे गटाच्या अर्थही नेत्या होत्या, त्यांनी काही अशी भाषा वापरली तर त्यांच्यावर योग्य प्रकारे निर्णय नाही झाला,
तर त्यावर मी म्हणतोय की काही अशा संबंधित महिला ज्यावेळेस टीका करतात तर त्यांना कुठेतरी प्लस पॉईंट दिला जातो आणि त्याच वेळेस पुरुषांनी जर केली तर त्यांना कुठेतरी खाली दाखवलं जातं. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल पण मला असं वाटत नाही की महिला जर टीका करत असेल तर निश्चितपणे ती टीका होऊ नये. पण असं कुठली तक्रार माझ्याकडे आली नाही की ह्या महिलेने अशी तक्रार केली आणि म्हणून महिलेला समजून सांगा असं आमच्या आयोगाकडे तरी अजून तक्रार आली. आणि तुमच्या माहितीत लेट्सअपच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे आम्ही फारसा अशा गोष्टींमध्ये सुमोटो दाखल करत नाही. आमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात मग त्या लैंगिक अत्याचाराच्या असतात, बलात्काराच्या असतात, बलात्कारानंतर खुनाच्या असतात, ह्या सगळ्या घटनांना आमच्याकडे आम्ही तातडीने न्याय देण्यासाठी प्राधान्यक्रमाने पाहतो. या घटनांमध्ये आम्ही सुमोटो करतो की ग्रामीण भागातल्या महिला आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण समाजामध्ये राहणार आहे जसं योगी सर मगाशी म्हटले की तुम्ही यांची तक्रार घेता का त्यांची नेत्यांच्या बऱ्याचजी नावं घेऊन ते सज्ञान आहेत ते आयोगाकडे सहज तक्रार एक मेल केला तरी तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचू शकते. त्याच्यामुळे इतक्या सज्ञान सुशिक्षित लोकांसाठी सर आपण सुमोटं करायला लागलो तर समाजातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहे तसेच राहतील. त्याच्यामुळे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना आयोगाकडे कुठे तक्रार करायची, आयोग काय काम करतं हे माहीत असतं. पण जे ग्रामीण भागामधले जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी आमची यंत्रणा प्रभावीपणे काम करते आहे. म्हणून मला असं वाटतं की सुमोटं आम्ही फारसा या गोष्टींमध्ये देत नाही.